ऍक्च्युली माझ्या वेब सिरीज इतक्या गास्त आहेत. समांतर 1-2, त्याच्यानंतर अनुराधा, त्याच्यानंतर रान बाजार, हे इतक्या सलग गाजल्या. आणि तर मुळात काय झालंय, आता चित्रपट निर्माते खूप घाबरलेत असं मला वाटतं. कारण आता जी बॉक्स ऑफिसची परिस्थिती आहे, मी वेळच्या आधीच बोलते, तोपर्यंतची जी परिस्थिती आहे म्हणजे, आणि फक्त मराठी चित्रपट निर्माते नाही, ओव्हरऑलच सगळे घाबरलेले आहेत आता. कारण भीषण परिस्थिती आहे बाहेर, खरंच. करेक्ट, म्हणजे साऊथ आपल्याकडे येऊन भरपूर कमवून जात आहे, पण आपलं अजून काही घडत नाहीये. तर ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे. आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे का असं पण म्हणायचं का, तर पण मग वेळ कसा चालतोय. तर असं नाहीये, मला असं वाटतं की हे टाळी एका हाताने वाजणारी नाहीये. काहीतरी चांगला गेला तर नाही, पण कॉन्टेंट चांगला येतोय पण, आणि येईल मराठीत आपण लोकांनी स्वीकार पाहिजे. करेक्ट, मग मी म्हटलं तसं, टाळी एका हाताने वाजणार नाहीये. आम्ही चांगला कॉन्टेंट दिला आणि तो लोकांनी बघितला नाही, तो उपयोग नाही. किंवा लोकच लोकांनी एक्सपेक्ट केलं आणि आम्ही ते दिलं नाही, तरी पण कुठेतरी डिसअपॉइंटमेंट होणारच आहे. सो आय थिंक ही दोन्ही गोष्टी एकत्र करणार आहेत, करण्यासारख्या आहेत. आम्ही सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने कॉन्टेंट आणला पाहिजे, काहीतरी वेगळे पण आणलं पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. आपण ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंट विसरता कामा नाही, बिकॉज मला असं वाटतं की आता प्रत्येकाला असं झालंय की बास, आता काहीतरी वेगळंच बघायचं आहे. आणि ते वेगळं वेगळं म्हणून वेगळे पण आणलं तरच ते काही गोष्टी घडणार आहे. परिवर्तन गरजेचं आहे, अगदी 100% गरजेचं आहे. मी अभिनयकडे येतो, अभिनय तुझं नावच अभिनय.